बदलने का पीएमपी पकड़ा चाहिए इधर नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करतो तुम्ही सर्वजण मस्त असाल, बढिया असाल। तर तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मी स्वागत करतो। आता मी आलो हिंजवडी परिसरामध्ये। हे हिंजवडी आहे, तुम्ही बघू शकता, मेट्रो आहे। तर आता आपण चाललो पिंपरीमध्ये। तर तुम्हाला मी आज पीएमटीचा प्रवास दाखवणार आहे, जसं की पुण्यामध्ये पीएमटीमध्ये प्रवास कसा केला जातो, तर मी तुम्हाला ते जर्नी दाखवणार आहे 5-10 मिनिटांमध्ये। तुम्ही बघण्यासाठी उत्सुक असाल तर शेवटपर्यंत राहा आपल्या ब्लॉगमध्ये बघून, ठीक आहे? चला मग। तर आता आपल्याला नाही का पीएमटी पकडायची आहे इथून, बघू आता कुठली भेटते तर आपल्याला इथून पीएमटी पकडून नाही का जो आता आपण चाफेकर चौकापर्यंत, चाफेकर चौकातून आपलं परत मग पिंपरी रिक्षा घ्या, मग बस पकडू। तर हे चौका बस स्टॉप आहे, आपण इथून आता बस पकडणार आहे, इथं आपल्याला थांबावं लागतं।
चिंचवड गावामध्ये, चिंचवड गावचं बस स्टॉप आहे पीएमटीचं, चिंचवड गाव तर आता आपण आला चिंचवड गावामध्ये, बघू शकता तर बस स्टॉप आहे. जर लवकर जात असेल तुम्हाला रिक्षा पकडावं लागेल, इकडं रिक्षाची पूर्ण रांगच लागली असते. तर फक्त तुम्ही 10 रुपये घेऊन, 10 रुपये देऊन नाही का जाऊ शकता पिंपरी. एक आता आपण रिक्षा बंदी बसून चालले का? लगेच लगेच चला मग. लाईव्ह कुठं करताय पण तू? लाईव्ह असते आपलं बसू इकडं. काय बसा ब्लॉग करताय का? हां ब्लॉग लाईफस्टाईल बॉ. रिक्षामध्ये बसलो आपण, बस पण चालली का? मला पण घ्या लागेल ना ब्लॉग मध्ये. त्याला माहित आहे ब्लॉगर का कॅमेरा असतो. गोप्रो हातात दिसला का त्याने? दुरून दुरून चला. थँक यू मग. तर आता आपण आलो आहे पिंपरी पुलावर. आपल्यावर इथून नाही आपल्याला जायला लागते तिकडं त्या साईडला मार्केट कर, पिंपरी मार्केट कड, पिंपरी मार्केट जाण्यासाठी इकडं जायला लागते आपल्याला. ठीक आहे तर आपण इकडे जाऊ आता. तुम्ही कंटिन्यू बनून राहा मग शेवटपर्यंत. शेवटपर्यंत पण झाला आता, इथून नाही का मला दुसरं चॅनलसाठी काम करायचं आता. जर तुम्ही पिंपरी मार्केटमध्ये आले तर तुम्हाला नाही का तुमचं टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल तर तुम्ही इकडं पार्किंग करू शकता. हे बघा इकडं, इकडं तुम्ही पार्किंग करू शकता टू व्हीलरसाठी फोर व्हीलरसाठी. इकडं हे खाली बाजार भरते इकडं असं पूर्ण. तर चला मित्रांनो, भेटू आपण अशा एखादा नवीन ब्लॉगमध्ये. कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा. कारण तर आता झाला आपला, आपण इथपर्यंत आपला ब्लॉग होता. परत आपण असं एखादा नवीन नाही का डिस्टिनेशनला भेटू आपण. तर चला भेटू आपण आता. आता मला दुसऱ्या जणांसाठी शूट करायला जायचं आहे. माझ्याकडे फक्त 50% बॅटरी उरली आहे, परत एक बॅटरी आहे माझ्याकडं, त्यांना आपण शूट करू आता. चला मग, बाय बाय.